विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या 66व्या मुख्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सह राजेंद्र गवई तर थायलंडचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ड्रॅगन पॅलेस येथे गौतम बुद्धच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विशेष सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली, तर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बौद्ध अनुयायी यांना बौद्ध विचारांचे आत्मसात करावे, तर ड्रॅगन पॅलेस जगातील भव्य दिव्य स्थान असून बुद्ध विचार देणारे प्रमुख केंद्र आहे, तर धम्मचक्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी ड्रॅगन पॅलेस डेव्हलपमेंट करिता येणाऱ्या अधिवेशनात निधी उपलब्ध करून देण्याची शाश्वती दिली. कुंभारे यांनी समाजाला दिलेल्या वास्तू शहराचे नंदनवन झाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले, तर सुरेखाताई कुंभारे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या वेगळ्या शैलीत कवितेच्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस टेम्पलची स्तुती केली. ड्रॅगन पॅलेस नंदनवन असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या या कवितेच्या माध्यमातून सभामंडपात टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला, तर यावर्षी ड्रॅगन पॅलेस येथे प्रचंड मोठ्या संख्येने अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. ड्रॅगन पॅलेस बन गया है नंदनवन, ड्रॅगन पॅलेस बन गया है नंदनवन, इसलिए मेरा आनंदी हो गया है मन. सुलेखा ताई आपको जितना चाहिए उतना हम दे देंगे धन. सुलेखा ताई आपको जितना चाहिए उतना हम दे देंगे धन, और उसके बाद और भी सुंदर बनेगा पैलेस ड्रैगन. आणि त्यामुळे टेक्चनजीला माझी विनंती आहे, तो प्रस्ताव तातडीनं लवकर घ्या आणि येणाऱ्या नागपूरच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये 72 कोटी रुपये सुलेखाताईच्या वाढदिवसानिमित्त आज त्या ठिकाणी या आपण सर्वांनी त्यांना आणून दिले पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये. आणि 214 कोटी रुपयाचं काम तर 2.5 वर्षात करत आहे, पण यावर्षी 72 कोटी रुपयाचं काम झालं पाहिजे हे या ठिकाणी ताई आम्ही जबाबदारी सांगतो. या व्यासपीठावरून गेल्यावर संध्याकाळी देवेंद्रजी माझ्याकडे येणार आहे, घरी येणार आहे संध्याकाळी, तर आल्यावर मी त्यांना बोलतो की मी असा शब्द दिला आहे आणि काही करून मला शब्द द्यायची गरजच नाही आहे, कारण तुमचे वर बोललं झालं त्यांच्याशी, तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलंच आहे की या बजेटमध्ये मी घेतो. पण एक चांगलं काम 214 कोटी रुपयाचं या ठिकाणी होईल, आणि माझा दावा आहे जेव्हा 214 कोटी रुपये खर्च होईल त्यातला मला अभिमान आहे की असं सरकारी काम होत नाही, सुलेखाताई उभं राहून काम करतात. 214 कोटी रुपयातलं दुसरीकडे ते काम 214 कोटी खर्च करतील, 150 कोटी तर काम होणार नाही. पण ताईनं जर लक्ष टाकलं, ताई जर उभ्या राहिल्या, 214 कोटीचं काम 300 कोटी रुपयाचं काम करून घेतील, आणि त्यामुळं इतकं चांगलं काम ते उभं राहून करतात. त्यामुळं आता हे 10 कोटी रुपये दिले सरकारने, माननीय राष्ट्रपती जे आले होते. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.